नमस्कार करुणास किचन मराठीमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम कमीत कमी तेलापासून एकदम हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत तर बटाट्यापासून बनणारे हे झटपट बटाट्याचे घिरडे तुम्ही तुमच्या मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता किंवा सकाळी फॅमिलीसाठी नाश्त्यामध्ये बनवण्यासाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे कमीत कमी साहित्यापासून आणि कमीत कमी वेळामध्ये बनणारा हा झटपट नाश्ता तुम्ही गरमागरम तव्यावरून काढून चटणीसोबत खाऊ शकता तर आजची ही रेसिपी पूर्ण पाहायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या करुणाज किचन मराठीला सोबत बेलायकनवरती पण क्लिक करा तर आजची ही रेसिपी आपल्याला एकदम कमीत कमी साहित्यामध्ये बनवायची आहे तर साहित्य बघून घेऊया आपण इथे सहा बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्यांची सालं आपल्याला सोलून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण इथे एक अंड घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे एक कांदा जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे सोबत अर्धा वाटी आपल्याला ताजी कोथिंबीर लागणार आहे आणि तीन हिरव्या मिरच्या आपण इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत सोबत आपल्याला दोन चमचे मैदा लागणार आहे मैदा आपण बायंडिंगसाठी वापरणार आहोत आणि एक चमचा आपण इथे घरगुती तूप घेतलेला आहे तर बटाट्याची सालं आपण सोलून घेतलेली आहेत आणि ह्या बटाट्यापासून आता आपल्याला किस बनवायचा आहे तर एका किसनीच्या मदतीने आपण ह्या बटाट्याचा एकदम बारीक असा किस काढून घेऊया तर हा जो तर हुरु, 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 तर किस आहे ना त्याला आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे नाहीतर तो हळूहळू लाल पडत जाणार आहे तर पाणी आपण गाळून घेतलेला आहे आणि आपल्या बटाट्याचा किस मस्त तयार झालेला आहे तर बटाट्याचा किस एकदम सॉफ्ट बनून येतो आणि त्यापासून एकदम छान धिरड्या बनणार आहेत आता ह्यामध्ये आपल्याला एक अंड फोडून घालायचं आहे तर आपण अंड का घालतो कारण अंड्यापासून आपल्या धिरड्यांना एक स्ट्रक्चर भेटणार आहे आणि ते परतताना ते कुठेही फाटणार नाही आहेत त्याचसोबत आपण जो कांदा मिरची आणि कोथिंबीर जी आपण बारीक चिरून घेतलेली ती सुद्धा आता त्यामध्ये आपण घालूया आता आपल्याला त्यामध्ये दोन चमचे मैदा घालायचा आहे तर मैद्यामुळे हे सर्व मिश्रण व्यवस्थित बाइंड होणार आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा घरगुती तूप घालूया आणि आता त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि मैद्यामुळे हे सर्व मिश्रण व्यवस्थित बाइंड होणार आहे आणि त्यामुळे आपण हे जे सर्व साहित्य यामध्ये घातलेलं आहे ते व्यवस्थितरित्या एकत्र होणार आहे आणि जेव्हा आपण धिरड्या बनवणार आहोत त्यामध्ये कुठेही क्रॅक्स येणार नाही आहेत आणि ते फाटण्याचे चान्सेस खूप कमी असणार आहेत तर आपण ह्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालत जाऊया आणि एक स्मूद असा बॅटर बनवून घेऊया तर लक्षात ठेवा पाणी आपल्याला सांभाळून घालायचं आहे तर हा बघा आपला बॅटर इथे तयार झालेला आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला बनवायची आहे एकदम स्मूद असा आपला बॅटर तयार झालेला आहे तर ह्यापासून आता आपण धिरड्या बनवायला घेऊया तर धिरड्या बनवण्यासाठी आपण इथे नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे त्यावरती आपण एकदम कमी तेल घातलेलं आहे आणि त्यावरती आता आपण बॅटर सोडूया आपण इथे एकच डाव किंवा एकच चमचा बॅटर सोडलेला आहे आणि आता चमच्याच्या उलट्या बाजूनी आपण ह्या बॅटरला छान अशा गोल आकारामध्ये पसरवून घेऊया तुम्ही बघू शकता तेलसुद्धा आपण खूपच कमी वापरलेलं आहे आणि हा नाश्ता एकदम हेल्दी बनतो आणि फारच झटपट बनतो तर आता आपल्या ह्या गिरड्याला आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे तर ही बघा आता आपण बाजू पलटून घेतलेली आहे आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि त्यांना आपल्याला हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत किंवा असा कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा आहे साधारणपणे प्रत्येक बाजूला तीन ते चार मिनटं शेकण्यासाठी पुरेसे आहेत आता हा आपला धिरडा तयार झालेला आहे त्याला आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया तर अशाच प्रकारे आपण उरलेल्या बॅटरपासून सुद्धा धिरड्या बनवून घेऊया हे जे धिरडे आहेत ते दिसण्यामध्ये तर उत्तप्यासारखे दिसतात पण त्यांची चव एकदम वेगळीच असते तर हा एकदम हटके असा पदार्थ फारच सुंदर बनतो आणि सोबत जर हिरवी चटणी असेल तर खाण्यामध्ये एक वेगळीच मजा असते आणि फारच कमी तेलामध्ये बनल्यामुळे हा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी नक्कीच एक हेल्दीयर ऑप्शन आहे आणि कमी तेलच नव्हे तर कमीत कमी वेळामध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये बनणारा हा झटपट नाश्ता तुम्हाला ह्या आठवड्याला नक्की ट्राय करायचा आहे मी गॅरंटीनी सांगतो तुम्हाला तो नक्की आवडणार आहे तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सर्व दिरड्या बनवून घ्यायच्या आहेत आणि आता त्यासोबत खाण्यासाठी आपण पटकन एक हिरवी चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी आपण मिक्सरमध्ये अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची आपण चिरून घेतलेली आहे दोन लसणाच्या पाखड्या एक चिंचेचा कोळ आपण त्यामध्ये घातलेला आहे थोडीशी ताजी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं पाणी त्यामध्ये घालूया आणि एक आंबट तिखट अशी चटणी आपण बनवून घेऊया तर आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर गरमागरम हे घिरडे आता आपण चटणीसोबत खाऊया आणि त्यांचा आस्वाद घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा आजची रेसिपी कशी होती आणि असेच रुचकर रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या करुणाज किचन मराठीला तर असेच भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी रहा, खात रहा.